पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण या शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही गणपती लोकप्रिय होते. ते पुण्यातील मानाचे 5 गणपती आहेत. पुण्यातील भव्य दिव्य मिरवणुकीत या 5 मानाच्या गणपतींना आधी मान असतो. जाणून घेऊयात या 5 मानाच्या गणपतींबद्दल. मानाच्या 5 गणपतीमध्ये ज्याचं प्रथम क्रमांकाचं स्थान आहे तो म्हणजे कसबा गणपती, अर्थातच पुण्याचं ग्रामदैवत. पुण्याचं ग्रामदैवत असल्याने साहजिकच ह्या गणपतीला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला. 1636 जिजाऊंच्या काळात ह्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी ह्या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत. ही मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळावडी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे 3.5 फूट इतकी उंच आहे. त्या गणपतीपासूनच पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुद्धा प्रारंभ होते. मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी. तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता असल्याने ह्या गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झालं. कसबा गणपतीप्रमाणे 1893 ह्या गणेश उत्सवाला प्रारंभ झाला. बुधवार पेठेतील ह्या गणेश उत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्यात ह्या गणपतीची स्थापना केली जाते. इतर 4 युगातील बाप्पांचं रूप इथेच पाहायला मिळतं. ह्या गणरायाचं दरवर्षी विसर्जन करण्यात येतं. त्यानंतर दरवर्षी नवीन मूर्तीची स्थापना करण्यात येते. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ. हा मानाचा तिसरा गणपती भिकू शिंदे, नानासाहेब खासकीवाले, शेख खासम वल्लाद यांनी ह्या गणेश उत्सवाचा पाया रचला. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ह्या गणपतीची खास ओळख आहे. गुरुजी तालीम मंडळाची सजावट ही पाहण्यासारखी असते. पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती. दक्षिण तुळशीबागवाले यांनी 1900 ह्या गणेश उत्सवाची सुरुवात केली. चांदीने मढवलेले बाप्पा अशी ह्या तुळशीबाग गणपतीची खास ओळख आहे. पुण्यातील 5वा आणि शेवटचा मानाचा गणपती केसरी गणपती. हा गणेश उत्सव 1894 सुरू झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंतुरकर वाड्यात राहत होते. 1905 टिळकवाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. ह्या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत. ह्या गणपतीची विसर्जन मिरवणूक ही पालखीतून निघते. 1998 संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णाप्रमाणे इथली मूर्ती साकारण्यात आली आहे.